बाल विवाहाने मोठं थैमान घातलेलं आहे. आपल्या मी तुम्हाला खात्रीशीर सांगते की तुमच्या गावामध्ये असं एकही गाव नसेल ज्या गावामध्ये बाल विवाहाची घटना घडलेली नाही. असं एकही गाव नाही. माझं गावामध्ये बीड जिल्ह्यामध्ये एकही गाव नाही. लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये बाल विवाह झालेले आहेत. बाल विवाह म्हणजे 18 वर्ष वय पूर्ण वयच्या आत मध्ये मुलीचं लग्न लावून देणं, याला बाल विवाह म्हणतात. आणि कायद्याने 18 वर्ष वय असल्याशिवाय मुलीचं लग्न आपल्याला लावून देता येत नाही. तुम्ही असो मी असो कोणी असो, पण आपल्या अवती भोवती हे बाल विवाह होत आहेत. याच्या पाठीमाग आई वडील सांगतात असं की बाबा गरिबी आहे. कोणीची आई सांगत असते माझा नवरालाय 10 रुपये पेतोय, है का नाही, ऊस तोडीला जावं लागतंय, मग पोरीला कोण राखण राहील, मग पोरीला कोण सांभाळीन, जसं काय पोरी पळून चालल्या, है का नाही. बाकी त्याचं कारण हे वाटतं की पोरी पळून जाते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या गावामध्ये जेव्हा हे लग्न होतात तेव्हा सगळ्यात महत्वाचं छुप कारण जे असतं ना आतमधलं, ते कारण मुलगी कुणा संगत तरी पळून जाईल आणि कुटुंबाची आमच्या इज्जत जाईल, इब्रत जाईल, कुटुंबाची प्रतिष्ठा वाळाला जाईल किंवा लयाला जाईल, नाव गोट लोक घेतील म्हणून पटकन आवडा. हे त्याच्या पाठीमागचं छुप कारण आहे. दुसरं महत्वाचं कारण की लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये जे काही बालविवाह वाढले ना, जे काही झाले ना आपल्या गावामध्ये, त्याच्यामध्ये पोराच्या घरच्यांनी पोरीच्या घरच्यांना पैसे दिले. पोराच्या घरच्यांनी पोरीच्या घरच्यांना पैसे दिले, कारण आपण जे कर्मकांड केले ना 2011 ते 2010 दरम्यान पोरींना गर्भात मारून, त्याच्यामुळे पोरी कमी पडायला लागल्या आता, आणि त्याचे परिणाम हे आता दिसायला लागले पुढे येऊन. त्याच्यामुळे हे बालविवाह करत असताना मुलाकडचे लोक जेव्हा पैसे देत आहेत, आणि मग ते पैसे कशाच्या स्वरूपात देत आहेत, मग मंडपाचा खर्च आम्ही करतो, मग जेवणाचा खर्च आम्ही करतो, आमच्या वराडाचा खर्च आम्ही करतो, पोरीला दागदागिने जे घालायचे ते आम्ही घालतात, मग आपल्याला काय वाटतं जाऊ द्या आपली पोरगी तर द्यायची. माझी भाषा कळते का तुम्हाला? मी दोन्ही भाषातून बोलते, माझ्या एज्युकेशनल भाषेत पण बोलते आणि मी माझ्या गावरान भाषेत सुद्धा बोलते. तुम्हाला जे पटत नाही ते बोलते, काय अडचण नाही. म्हणजे अशा पद्धतीनं जे काही खर्च देत आहेत नवऱ्याकडचे, त्याच्यामुळं पटकन पोरीचं उरकून टाकायचं. मग याच्या पाठीमाग व्हायलंय काय, पोरगी 9वी 10वीला असली किती शाळेतून काढली जाते, शाळेतून काढली जाते, लग्नाला लावून दिली जाते, पोरगी 9व्याच्या घरी जात आहे. मग पोरीचं काय व्हायला लागले, शिक्षण बंद करायला लागलेत लोक. शिक्षण बंद झालं की पोरगी 15-16 वर्षाची पोरगी संसारात पडती, नवऱ्यात सोबत तिचं राहणं असतं, घरातलं घरकाम असतं. आपला बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे आणि त्याच्यामुळे तिच्या पाठीमाग दुसरं काम लागतं, हे संसार नवरा आणि ऊसतोडीचं काम म्हणजे मजुरीचं काम, शिक्षण बंद करून आणि पुन्हा जड काम, त्याच्यामध्ये त्या पोरींना गरवार पण येतं. आता लग्न झालं की ते गोष्टी येतातच, मग गरवार पण आलं की त्यांचे मग लेकरं कुपोषित जन्माला, तुमच्यासोबत खूप साऱ्या नर्स काम करतात, सो आशा हेल्थ वर्कर तुमच्यासोबत काम करतात, बरोबर आहे की नाही, तुमच्या बऱ्याच लोकांसोबत तुमचं काम असतं. त्याच्यामुळे तिथून आपल्याला कळतं की त्या महिला त्या मुलींचे गर्भाशय हे परिपक्व झालेले नसतात, त्याच्यामध्ये या मुलींचे गर्भाशय परिपक्व झाले नसल्यामुळे मूल वाढत नाही, त्यांचं शरीर आता एवढी कंबर त्याच्यामध्ये गर्भाशय, महिलांचं कंबर याच्यासाठीच मोठं असतं किंवा रुंद असतं, त्याच्यामध्ये गर्भाशय असतं, पण मुलीच्या त्या गर्भाशयाची वाढ झालेली नसती, शरीरातील जे काही अंग आहेत त्याची वाढ झालेली नसती आणि त्याच्यामुळे तिला ते गरवार पण लाभलं जातं. आणि जड काम ट्रॅक्टरवर चढायचं, ऊसतोडीचं काम करून मळ्या बांधायच्या नवऱ्यामाला, त्या बांधून वरी ट्रॅक्टरवर चढायचं आणि ट्रॅक्टरवर चढून त्या खालीवर चढणं, त्याच्यामध्ये मुलं मृत जन्मतात, त्या मुलीचे गर्भपात होतात. परवाच्या दिवशी माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये वारोडा येथील 5 लोकांवर फोक्सो आणि बलात्काराचे गुन्हे दाखल झाले बालविवाह केलेल्या प्रकरणी. कारण कर्नाटक मध्ये जेव्हा त्या मुलीला ऍडमिट केलं, 31 आठवड्याची मुलगी बरोबर होती, तिला कळा उठत असल्यामुळे ऍडमिट केलं, डॉक्टरांनी तिचं बाळंतपण केलं, त्याच्यामध्ये ते मूल एकच दिवस राहिलं, एक दिवस राहिलं आणि एक दिवस ते मिळलं, एका दिवसात ते मिळलं. त्याच्यामुळे डॉक्टरांनी तिचे कागदपत्र व्हेरिफिकेशन केलं, त्या कागदपत्राचं आधार कार्डाचं, त्याच्यावर कळलं की मुलगी 15-16 वर्षाची.
डॉक्टरांनी एमएलसी म्हणून महाराष्ट्रात फोन केला, महाराष्ट्रातल्या माजलगावच्या ग्रामीण पोलीस स्टेशनला फोन केला आणि याच्यामध्ये ग्रामीण पोलीस स्टेशनने सुमंत दाखल करून म्हणजे स्वतः फिर्यादी होत त्या पाच जणांवर बलात्कार नवऱ्याच्यावर आणि सह आरोपी आयोजन नियोजन करणारे जे लोक त्यांच्यावर पोक्सो आणि बलात्कारचा गुन्हे दाखल झाले. हे गुन्हे दाखल होणं आपल्या सारख्या लोकांना परवडते का? प्रत्येक गावात बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून ग्रामसेवक नेमलेले आहे. आपल्याला करायचंय काय? आपल्याला काय करायचं बघा, कुठल्याही मायबापावर किंवा तिकडच्या इकडच्यावर काय गुन्हे दाखल करणं आपलं उद्दिष्ट नाहीये. मुलीचं शिक्षण व्हावं, मुलीला चांगलं आयुष्य जगता यावं यासाठीचे आपले प्रयत्न आहेत. पण प्रत्येक गावात जर असेच गुन्हे दाखल होत असतील आई वडिलावर मुलाच्या आणि मुलीच्या, तर हे चांगलं नाही ना. याच्यासाठी होईल तेवढ्या या घटना आपल्याला जर रोखता आल्या किंवा कळवता आल्या ग्रामसेवकांना, ग्रामसेवकांनी ह्या घटना जर थांबवल्या तर आपण मोठ्या प्रमाणावर बाल विवाह होणारे गावातले आपण थांबवू शकू. बरं, बाल विवाह थांबवण्याचं आपलं काही उद्दिष्ट नाहीये. आपलं महत्वाचं काम आहे की मुलीला शिक्षण घेता यावं, मुलीला शिक्षणाची संधी नाकारल्या जाऊ नये. तिला बालवामुळे काय होतं, मुलीच्या शिक्षणाची संधी नाकारली जाते, तिला आरोग्याच्या सेवा नाकारल्या जातात, तिला ज्या पद्धतीनं मनाने जगायचं असतं, मनासारखं जगायचं असतं ते तिला नाकारलं जाते. आणि हे नाकारणे तिच्या माणूसपणाच्या ज्या काही संधी आहेत कायद्याने दिलेल्या भारतीय संविधानाने स्त्री पुरुष समानतेचं जे काही तत्व आहे, जे समतेचं तत्व आहे, त्या तत्वानुसार जे काही तिला मानवी हक्क दिलेले आहेत ते नाकारले जात आहेत. तिला भविष्यातला जोडीदार निवडण्याचा अधिकार सुद्धा नाकारला जात आहे. तुमच्यात मला असं वाटतंय बऱ्याच महिलांची जगणं ही बाल विवाह झाली असणार, पण तुम्ही बोलणार नाही तर मला माहित आहे. महत्वाचं बंद झाले का? हॅलो, तर आपल्याला काय करता येईल गावात आपल्या प्रत्येक मधावर पोहोचतोय तसा गावातल्या ग्रामसेवकांना आपण कळवायचे, आपल्या गावातल्या ग्रामसेवकांना कळवायचे. आशा स्वयंसेविका आपल्याच गावात राहतात, त्यांना प्रत्येक केस मागे पैसे मिळतात. त्यांनी एक केस बालवाची जरी थांबवली तरी त्यांना ते पैसे मिळतील याच्यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न करतो की त्यांना ते मिळाले पाहिजेत किंवा दिले पाहिजेत. बरोबर आहे की नाही? तर ग्रामसेवकांना ह्यांनी कळवलं पाहिजे की गावात बालविवाहाचं आयोजन केलेलं आहे, नियोजन केलेलं आहे, साखरपुड्याचं आयोजन केलेलं आहे. या पद्धतीनं आपण जर कळवलं तर ग्रामसेवक त्याच्यावरती म्हणजे हे करतील, कारवाई करू शकतात. आणि अशा स्वयंसेविकांना सुद्धा त्यांनी कळवलं पाहिजे ग्रामसेवकांना. पण मोठ्या प्रमाणावर जाऊ द्या मांडवावर चालल्याला येल कशाला ओढायचं, माय कुणाचं पाप, कुणाच्या अन्न अन्न धान्यात कशाला पाणी ओतायचं असं म्हणतात ना लोक, माय कोण पाप होते असं लय करते. म्हणजे आम्ही आमच्या ऐकण्यात अशा गोष्टी आहेत. परवा आम्ही याच्या मधला बालविवाह रोखला, बेलुऱ्यामधला रात्रीच्या 11:30-12 आमच्या घरी माणसं होते. शाळेच्या बोर्डवर लिहिलं होतं की गावात बाल विवाहाचं आयोजन केलेलं आहे आणि बाल विवाह करणे हा कायदेशीर गुन्हा आहे आणि 3 वर्षाची शिक्षा आणि 1,00,000 रुपये दंड. असं शाळेतल्या बोर्डावर लिहिलं, बोर्डावर लिहिलेलं का मास्टरांना मोडून टाक कशाला लिहिले मी. आणि मग ते ऐकून ते बघून काही लोक घरी आमच्या आले. आम्ही बसलो रात्रीच्या 11:30 मग सगळी यंत्रणा कामाला त्याच्यामध्ये आम्ही वापरली किंवा आम्ही त्यांना सांगितलं, चाइल्डलाईन असेल, ग्रामसेवक असतील, BDO असतील, आपल्याकडचे रोडेवार साहेब होते त्यांना कळवलं. आणि मग ते आयोजन मेहंदी चुडाबिडा सगळं होतं. पोरगी 14 वर्ष 3 महिन्याची होती, एवढी देखणी पोरगी होती असं म्हणतात ते लोक की 4 गावात अशी देखणी पोरगी नव्हती. मग देखण्या पोरीचं लग्न लवकर करून दिलं की काय होतं, काय होत पोरगा 24 वर्षाचा पंगट पेटू आपण हवली तरी कुणाच्या करायची पेतडाच्या. पुन्हा काय होते पोरी पोरी चालू जर असल्या इकडं तिकडं फोन बिन असं बोलायला लागलं की कोणा नाही नाही हिला उसतोडीवाल्याला द्या असं पण होतंय. मी आमचं असं म्हणणं आहे की मुलींसोबत आपण घरामध्ये संवाद साधा, त्यांना आपल्याबद्दल विश्वास वाटेल, आपल्याबद्दल मोकळेपणा वाटेल अशा पद्धतीनं तुम्ही संवाद साधा. नाहीतर मुली घरातून पळून जातात. आपल्याबद्दल त्यांना विश्वास वाटत नसेल, आपल्याबद्दल त्यांना जवळीकता वाटत नसेल तर मुली पळून जातात. पळून गेल्यावर काय होतं, आई वडिलांची पुन्हा बी इज्जत जाते. वैजापूरचं प्रकरण बघितलं असेल, वैजापूरचं प्रकरण ऐकलं असेल ना, भावाने 17 वर्षाच्या भावाला बापाने आणि माईने लावून दिलं, माय सोबत गेली, पोरगी ती 2 महिन्याची प्रेग्नंट होती, गरोदर होती, तुपाचा डब्बा माय घेऊन गेली,
माय आणि भाऊ आला म्हणून पोरगी किचन मध्ये गेली, गॅस सुरूच होता आणि चहा टाकायला लागली पोरगी आणि तिचं माईनं पाय धरले आणि भावाने तिचं कोयतन तोडली पोरगी। सेल्फी घेतली ते मुंडकं केसासहित घेतलं बाहेर अंगणात भरंड्यात आणलं, भरंड्यात आणून सगळ्या लोकांना दाखवलं, त्याच्यासोबत एक सेल्फी घेतला आणि ते मुंडकं तिथं ठेवलं। घरी गेले माय लेकर कपडे बदलले, पोलीस ठाण्यात हजर झाले। ह्याच्यामध्ये आई होती बरोबर आहे का, आईनं पाय धरले पण मेन सूत्रधार जो होता तो बाप होता त्याच्यामध्ये, कारण बाप तिथं आला नव्हता। पोरगी पळून गेली म्हणून, बापाने पळून गेली म्हणून पोरगी घर सोडलं। जेव्हा तो चार दिवसापूर्वी आला तेव्हा तो पोरला नाहीला म्हणायचा की तिचं काहीतरी करा, त्या पोरीचं काहीतरी करा, माझी इज्जत गेली काहीतरी करा, आणि म्हणून तो आईला आणि भावाला त्रास देऊ लागला। आणि ह्या त्रासाला ह्याला कंटाळून आईनं आणि त्या भावानं ते कृत्य केलं। आपण आई आहोत, आपण स्त्री आहोत, आपण 9 महिने लेकराला वागवलेलं असतं पोटात, ह्या 9 महिन्याच्या काळामध्ये शिसारीमध्ये काय यातना आपल्याला असतात ह्या आपण स्त्री म्हणून आपण एकमेकीला समजतो। अशी पावलं आपल्या गावातल्या महिलांनी घेऊ नये। असे जर होत असेल तर निश्चित कार्यकर्त्यासोबत कुठल्याही तुम्ही संवाद साधा, ह्या गोष्टीबद्दल बाहेर बोला। तुमचं ज्यांच्यासोबत चांगलं मैत्रीचे संबंध आहेत अशा मुली महिलांसोबत पुरुषांसोबत कुणासोबत बोला, संवाद साधा। पण इतक्या हिंस्र पद्धतीनं कुणीच कुणाचा जीव घेण्याचा कुणाला अधिकार नाही। 18 वर्ष झाले, आपलं जन्म हे असते, आपलं काम काय असतं, आता बालविवाहावर मी परत येते की आपण मुलांना जन्म दिलाय, 18 वर्षापर्यंतच आपण त्यांचे पालक असतो, आपण त्यांचे मालक कधीच नसतो भारतीय कायद्यानुसार आणि भारतीय संविधानानुसार। पण आपल्यात होतंय काय, मग मी लहानाचं मोठं केले लेकराला, मग आम्हीचं काय काय नाही केलं, मग आम्हीला सगळ्या सुविधा झाल्या, मग आम्हीच्यासाठी लपड्या ठेवल्या होत्या, याच्यासाठी पॉलिशा काढ्या होत्या, याच्यासाठी मनास वाटन ते कपडाला ताईला पुरीला होता, मनास वाटन तसं शिक्षण दिलं, मग हिला काय नाही झालं आमच्या मनासारखं नवरा करायला, असं येते ना। मग ह्या कारणामुळे आपण आपल्या मुली बरं, आपले लेकर काय आपल्याकडे अर्ज करतात का मला जन्माला घाला म्हणून, करतात का पोरी कोणत्या करतात का, बरं गर्भात राहणाऱ्या पोरी कोणत्या कॉलेजमध्ये पळून गेलेल्या बघितल्यात का, नाही ना। मग आपल्याकडे कुठलंही मुल असं मुलगा असं की त्यांनी काय आपल्याकडे अर्ज केलेला नसतो आम्हाला जन्मा घाला म्हणून, आपल्याला कर्मकांड करायचे असतात म्हणून आपण करत असतो बरोबर आहे काय, पण म्हणायला पण हे दिसतंय की बाबा त्यांनी काय अर्ज केलेलं नसतंय। मग आपण जर त्यांना जन्माला घालत असलो तर आपण त्यांचे पालक असतो 18 वर्षापर्यंत, पण तुमचे जर चांगले रिलेशन असतील मुलांसोबत मैत्रीचे असतील तर मुलं ऐकतात, मुलांसोबत संवाद साधतात, मुलांसोबत आपण काउन्सिलिंग मुलाचं केलं तर मुलं ऐकतात, मुली ऐकतात। पण आपण बाहेर चालली वहिनी फोनवर बोलली वय कोण माहिती कोण आपण फोन फोडून द्या, तिचं जाणं बंद करा, तिचं हागणं मुतणं बंद करा, हिला घरात बसवा, हिला बाहेर जाऊ, बाहेर चालू की पोरगी संग एवढं एवढं लेखून त्या पोरी सोबत पाठवू राखण करायला, असं ना काय होणार आहे, तरसतात पोरी, तरसतात की नाही। मग पोरी टोकाचं पाहून जातात, मग आळंदीत जाऊन लग्न करा, इकडेच लग्न जाऊन करा, तिकडे जर अरे लग्न केलं तर आपलं काय म्हणणं, तिनं लग्न जर केलं असेल मुलीने समजा बालवाच्या पुढे जाऊन लग्न केलं असेल, तुम्ही जा झुंडताना किती बघता, साखरपुडा पाहुणे रावडे टिळा येणं डब्यात हुंडा देणं सगळं करतात ना, कपाट घ्या फ्रीज घ्या काय घ्या ते घ्या, पोरीनेच नवरा सोडलं तर त्याला काम देत नाही बरं ते द्या की त्याला बी मोठं करा तिला बी मोठं करा, तुम्ही असंही देणार असतात तुम्ही तसंही देणार असतात ना। पण तसं न करता आमची केवळ आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट छुपीची गोष्ट आपली याच्यामध्ये सुद्धा पोरीनं दुसऱ्या जातीत नवरा करू नये म्हणून ह्या सगळ्या कारस्थानं केलं जातात, तुम्हाला पटते की नाही मला माहित नाही, पण आपल्या पोरीनं दुसऱ्या जातीतला नवरा करू नये म्हणून ही सगळी बंधनं तिच्यावर घातली जातात। आणि तिच्याकडून ती तिच्या आयुष्याचा जो सगळ्यात महत्वाचा निर्णय असतो जोडीदार निवडण्याचा तो तिच्याकडून हिरावून घेतला जातोय आणि तिला न ओळख न ओळख पाळत नसणाऱ्या पोरासोबत बांधलं जातं। मग ह्या अशा गोष्टी होऊ नये। दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण म्हणतो की इंटरकास्टचं लग्न केलं पाहिजे, म्हणजे आमची तर भूमिका आहे, त्यांनी जर केलं तर आम्ही त्यांना मदत करू, पण इंटरकास्टचं लग्न करून सुद्धा त्या समोरच्या कुटुंबात मुलगी किती सुरक्षित आहे याच्यासाठी सुद्धा बघणं गरजेचं असतंय। पण आपण अशा पद्धतीचे कुठलेही संवाद साधत नाही। तुम्हाला आणखीन एक सांगते बालविवाहाच्या संदर्भात, आपण महत्वाचं बोलतोय बालविवाहाचा कायदा, बालविवाह जर झाले असतील आपल्या गावामध्ये किंवा होत असतील तर बालविवाह झालेले हे रद्द करता येतात, ते रद्द करता येतात। जर मुलीची हे असेल इच्छा असेल की माझं जे लग्न झालंय बालविवाह झालेला आहे तो रद्द करायचा आहे, मला तो पसंत नाही किंवा मला तो कंटिन्यू करायचा आहे,
तर ते बाल कल्याण समितीचे जे जज असतात किंवा ते ज्या हे असतात तर त्या फॅमिली कोर्टापुढे तिने सांगितलं तर वयाच्या 20 वर्षापर्यंत ते लग्न म्हणजे काय म्हणतात ना त्याला ते तोडता येतं पण त्या 20 वर्षापर्यंत जर तिला मूल झालेलं असलं तर ते औरस असतं कायदेशीर असतं त्या मुलाला त्याच पद्धतीचे अधिकार असतात ज्या लग्नाचे असतात तर याच्यासाठीचे तुम्हाला मला आपल्या गावामध्ये आसपास असे जर बालविवाह होत असतील तर तुम्ही आम्हाला कळवा ताई असं असं आहे तुमचं कुणाचंही नाव आम्ही मीडिया समोर सोशल मीडिया तुमचं नाव गाव ऍड्रेस काहीही आम्ही कुठेही लिंक करणार नाही किंवा कुणाला कळवणार नाही की असं असं ह्या ह्या बाईने किंवा ह्या ह्या मुलांना सांगितलं तुम्ही किती गावातले आम्हाला एकत्र आलेले आहेत आज किती गावातले पूर्ण माजलगाव तालुक्यातले किती गाव आहेत 85 गाव आहेत आणि तुम्ही म्हणजे गावातल्या आशा शेजारी आशा हेल्थ वर्कर राहतात त्या गल्लीमध्ये अंगणवाडी कार्यकर्त्या राहतात तुम्ही त्यांना पण कळवलं तर तुमच्या हे होत काय म्हणतात ना की व्हायला लागले किंवा तुम्ही आसपास तुमचं बचत गटाचं काम फक्त काय म्हणत ना फक्त बचत करणं नसतंय नाही ना त्या बचतीचा वापर आपल्याला कसं करता येईल तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त चांगलं माहित आहे कवा कवा काय होतंय आम्ही बचत करतोय कर्ज घेतो त्या कर्ज कुठं घ्यायचं कसं घ्यायचं किती घ्यायचं त्या कर्जाचा वापर कुणी करायचा हे आम्हाला ठरवून दिलं जात नाही ठरवून दिलं जात का सगळं करीन ते नवरे करीन ते म्हणजे ह्या अशा पद्धतीचं आहे पण जे काय आपल्याला आवडी होती या सामाजिक घटना घडतात बचती बरोबरच तुम्ही जर सगळ्यांनी 4-5 महिला गावातल्यांनी एकत्र येऊन जर या गोष्टी केल्या तुमच्या गावामध्ये तुम्हाला असं वाटलं की बाल विवाह प्रतिबंध कमिटी आपल्याला स्थापन करायची तर आम्ही तुम्हाला आहे तर ग्रामसंघामध्ये ते बाल विवाह प्रतिबंध सामाजिक समीक्षा कमिटी आहे अच्छा त्याच्यामध्ये तुम्ही बचत गटाच्या महिला म्हणून प्रतिनिधी म्हणून आहात आता ऑक्सफॉर्म करून अंगणवाडी कार्यकर्त्यांचं आणि बऱ्याच लोकांचं ट्रेनिंग झालं त्याच्यामध्ये बोललो होतं पण गावात आपण राहतोय कशाला दुश्मन आहे घ्यायच्यात म्हणूनच आपण बालविवाह होऊ देत पोरी मरायला लागल्यात बरं त्यांच्या आणि पोरी मरत असल्यामुळे आणलं का विचारा ना